आज आपण इथं एक गाव एक वाण यामध्ये आपण 659 ह्या वाणाची निवड केलेली आहे। तरी शेतकऱ्यांनी बरेच लाभार्थी शेतकऱ्यांनी 659 म्हणजे लावलेला लागवड झालेली आहे। आपली आता ही तिसरी शेतीशाळा आहे म्हणून कृषी संजीवनी हा कार्यक्रम पण आज घेणार आहोत। कृषी पर्यवेक्षक श्री शेजू साहेब हे आपल्याला एक गाव एक वाणाचे पुढील मार्गदर्शन करतील। नमस्कार शेतकरी बंधूंनो, एक गाव एक वाण या विषयावरती शेतीशाळा यावर्षी आयोजित करण्यात आली। तर मित्रांनो, एका गावामध्ये एक वाण घेण्याचं जे काही उद्दिष्ट आहे तर याच्यामध्ये एक वाण आपण पाहतो कापसामध्ये जर वाण बरेचसे वाण आहेत तर हे जर वाण बदलले तर प्रत्येक वाणाचं जे काय वैशिष्ट्य आहे हे वेगवेगळं असतं। मग त्याच्यामध्ये त्याचा फुले येण्याचा कालावधी, वाढीचा कालावधी, फुले येण्याचा कालावधी, बोंड लागण्याचा कालावधी हा प्रत्येक वाणाचा वेगवेगळा असतो। तर याच्यामध्ये काय होतं, मग जे काय किडीच्या अवस्था असतात आपण जर वेगवेगळे वाण घेतले तर प्रत्येक अवस्था ह्या बऱ्याच काळ चालतात आणि मग याच्यामध्ये काय होतं की जे काय कीड आणि रोग आहे तर ही पूर्ण हंगामामध्ये एका वेळेस जर साऱ्या स्टेजेस आल्या तर ते एका वेळेस कंट्रोल करणं सोपं जातं। परंतु आता आपण पाहतो मागील 3-4 वर्षापासून सेंद्रिय बोंडाळीचा जो काय प्रादुर्भाव आहे कापूस पिकावरती बीटी कापसावर पण व्हायला लागला आहे, कारण सेंद्रिय बोंडाळीची प्रतिकार शक्ती त्या बीटी वाणामध्ये तयार झालेली आहे। तर याच्यासाठी एक वाण जर घेतला तर एकाच वेळेस त्याला फुलं येतील, पाते लागतील आणि बोंडं लागतील आणि मग अशा याच्यामध्ये आपल्याला जी काय सेंद्रिय बोंडाळी आहे तर या सेंद्रिय बोंडाळीचं नियंत्रण करण्यासाठी सोपं जाईल। कारण काय होतं की वेगवेगळे वाण जर घेतले तर एखादी आधी येणारी जी काही जात आहे तर त्या जातीवरती जर ती सेंद्रिय बोंडाळी आली आणि नंतर ती तिने नुकसान करून ती सेंद्रिय बोंडाळीला परत पुढच्या जे काय अवस्था आहे त्याला जी काय बोंड अवस्था लागते तर ही दुसरी व्हरायटी लेट व्हरायटीमध्ये त्याला उपलब्ध होते। तर एक वाण जर घेतला तर एका वाणामुळं काय होतं की एकाच वेळेस त्याला पाते फुलं बोंडं लागून ते सेंद्रिय बोंडाळी जी काय आहे तर ती आपल्याला एकाच वेळेस त्याचं नियंत्रण करता येतं। तर याच्यासाठी आपण एक वाण हा निवडलेला आहे। तसं दुसरा याचा महत्त्वाचा फायदा जो आहे की प्रत्येक वाणाचं जे काही कापसाची प्रतवारी असती म्हणजे त्याच्या धाग्याची जी काय लांबी असते त्या लांबीवरून त्या कापसाची प्रतवारी ठरते। आपण वेगवेगळे वाण जर घेतले तर त्याच्यामध्ये त्याचे प्रत्येकाचं काप धाग्याची लांबी किंवा इतर जे काही त्याचे गुणधर्म आहेत हे वेगवेगळे असतात। परंतु एक वाण जर घेतला तर एकाच प्रकारचा धागा हा तयार होतो आणि एखादा व्यापारी जे काय व्यापारी आहेत ते एक वाण जर असेल तर त्याला निश्चितच त्याची प्रतवारी चांगली होते, एकाच प्रकारचा धागा त्याला मिळतो, त्याच्यामुळं व्यापारी त्याला थोडाफार का होत नाही काहीतरी त्याला वाढीव भाव देऊन तो खरेदी करू शकतो। तर अशा प्रकारे एक वाण जर एका गावामध्ये जर एक वाण घेतला तर त्याच्यामुळे कीड आणि रोगांना बऱ्यापैकी आपल्याला त्याचं नियंत्रण करता येतं आणि कापसाची क्वालिटी एका वाणामुळं चांगली राहून त्याचाही फायदा आपल्याला होतो। दिवाळीची अवस्था आहे आता, नंतर पाते आणि फुलं त्याला बऱ्यापैकी एका 8-10 दिवसाच्या अंतराने लागून त्याचं जे काय बोंडाळीचं आपल्याला नियंत्रण करायचं आहे तर ते एकाच वेळेस आपल्याला करता येईल। हे जर कालावधी जर वेगवेगळ्या व्हरायटी असल्या त्याचा कालावधी बदलतो आणि त्यामुळं त्याच्यावरती ज्या बोंडाळीवर नियंत्रण करायला थोडं अवघड जातं। तर अशा पद्धतीने ह्या एक वाण आणि एक वाणाचा एका गावामध्ये फायदा होतो। दुसरा असं आहे की आता आपल्याकडं कापसाची बऱ्यापैकी लागवड झालेली आहे तर कापसामध्ये सर्वात महत्त्वाचं जी काय गोष्ट असेल तर खत व्यवस्थापन। तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण काय करतो की लागवड जी आहे पाऊस झाला किंवा पाण्यावरती आपण लागवड पहिले करून घेतो आणि नंतर डोसेस करतो। तर सर्वात महत्त्वाचा डोसेसचा विषय असा आहे की जे काय आपण नत्रस्फुरत पाला असेल ते 3 घटक वापरतो तर याचा जमिनीत टाकल्यानंतर त्याचा पिकाला उपलब्ध होण्याचा कालावधी हा वेगवेगळा आहे। याच्यामध्ये नत्र जो घटक आहे हा साधारणतः आपण जमिनीत टाकल्यापासून 10-15 दिवसांनी उपलब्ध होतो पिकाला। स्फुरद आणि पालास हे जे 2 घटक आहेत तर हे आपण पिकाला दिल्यानंतर 30-45 दिवसामध्ये उपलब्ध होतात आणि आपण साधारणतः कापाशी लावल्यानंतर 7-8 दिवस उगवण्यामध्ये जातात, थोडी वाढ होऊन येऊन खुरपणीची आपण वाट पाहतो आणि नंतर त्याला डोस करतो, याच्यामुळे साधारणतः 1 महिन्याचा कालावधी जातो। मग अशा वेळेस आपण जर डोस केला तर तो 1 महिन्याच्या कालावधीनंतर जर स्फुरद आणि पालास टाकलं त्याला आपण तर ते उपलब्ध व्हायला त्याला
साधारण 60-65 दिवस निघून जातात आणि 60-65 दिवस त्याला ते तिदुंपुडं त्याला ते खत चालू होतं. तर 60-65 दिवसाचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये त्याला हे जे आपण टाकलं खत याचा उपयोग होत नाही. तर शक्यतो कापूस म्हणण्यापेक्षा कुठलंही पीक असू द्या त्याला लागवडीला आपण खत दिलं पाहिजे. लागवडी जर आपण खत दिलं तर त्याची जी काय मेन त्याला जे अन्नद्रव्याची जी काय गरज असते तर त्या अवस्थेमध्ये त्याला ते अन्नद्रव्य उपलब्ध होतात. आपण लागवडीला जर कापसाला नत्रस पुरद आणि पालास हे तिन्ही घटक म्हणजे याच्यामध्ये जे काही आपलं बागायती कापसाचा 125-60 किलो प्रति हेक्टर एन पी के 1000 डोस आहे तर याच्यामध्ये नत्र आणि अर्धा नत्र पूर्ण पालास आणि पूर्ण स्पुरद हे एका वेळेस आपण द्यायचे आहेत. तर याने काय होतं की आपण जो सुरुवातीचा जो कालावधी असतो साधारण 30 दिवसापर्यंत हा कापसाचा वाढीचा कालावधी असतो. त्या 30 ते साधारणतः 30-40 दिवसापर्यंत हा कालावधी हा वाढीचा कालावधी असतो. तर या कालावधीमध्ये त्याला जे काही जमिनीमध्ये उपलब्ध स्पुरद आणि पालास आहे हा थोड्याफार प्रमाणात लागतो त्याला तर तो उपलब्ध होतो आणि नत्र जो आपण देतो तो 10-12 दिवसामध्ये त्याला उगून आल्यानंतर तो सुरू होतो आणि वाढीच्या कालावधीमध्ये नत्राची आवश्यकता ही अतिशय जास्त प्रमाणात असते आणि मग तो त्याला 10-12 दिवसात चालू झाल्यानंतर वाढीच्या कालावधीमध्ये त्याला नत्राची पूर्तता होते. आणि नंतर हे काय पालाश आणि स्पुरद हे जे घटक आहेत तर हे साधारणतः फुलं लागण्याची आणि पाते लागण्याची जी अवस्था असते ह्या अवस्थेमुळे त्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे घटक लागतात स्पुरद आणि पालाश. तर ते आपण जर एक महिन्याने टाकले तर ते उपलब्ध होत आहेत का? जर 30 ते 45 दिवसाचा कालावधी त्याला आपण टाकल्यानंतर लागतो आहे तर आपण एक महिन्याने टाकल्यानंतर ते उपलब्ध कधी होतात? पाते आणि फुलं लागायच्या अवस्थेमुळे ते उपलब्ध होत नाहीत. आणि त्यामुळं काय होतं की ज्यावेळेस पाते लाल्या हा जो आहे म्हणजे अन्नद्रव्याची कमतरतेचा हा जो रोग आहे तो हा कधी दिसायला लागतो आपल्याला ज्यावेळेस आपल्याला पाते किंवा 2-4 बोंडं लागतील त्यावेळेस हा आपल्याला लाल्याची लक्षणं आपल्याला कापसावर दिसायला लागतात. तर त्याचं कारण असं आहे की आपण खतं टाकलेले असतात सारं केलेलं असतं परंतु ती उशिरा टाकल्यामुळे ते उपलब्ध होत नाहीत कारण ते आपण टाकलेले असतात परंतु त्याला उपलब्ध व्हायला त्याला वेळ लागतो कारण खतं हे जमिनीमध्ये टाकल्यानंतर आहे तशा अवस्थेमध्ये पिकं घेत नाहीत. तर त्याचं जे काय जमिनीमध्ये जीवाणू असतात स्पुरद विरघळणारे जीवाणू किंवा पालास विरघळणारे जीवाणू जे असतात तर हे जीवाणू त्या खताचं रूपांतर पिकाला ज्या अवस्थेमध्ये ते अन्नद्रव्य लागतात त्या अवस्थेमध्ये करतात तर त्याच्यासाठी त्याला वेळ लागतो. तर त्या हा जो काय वेळ आहे हा साधारणतः 30 ते 45 दिवसाचा असल्यामुळं आपण ज्या अवस्थेमध्ये पिकाला त्या अन्नद्रव्याची गरज असते त्या अवस्थेमध्ये ते मिळत नाही आणि परिणामी काय होतं की त्या अन्नद्रव्याची कमतरता होऊन पिकावर त्याचा पाते लागण्यामध्ये किंवा मग ते लक्षणं दाखवतं याची कमतरतेची लक्षणं दाखवतं आणि उत्पन्नामध्ये आपल्या फरक पडतो. तर याच्यासाठी जे खतं आहेत तर आता आपण जरी लागवडीला टाकले नसले तर आता पहिलं काम करा की खतं टाकून घ्या. खतं जेवढे तुम्ही लवकर टाकता तेवढं त्याला लवकर उपलब्ध होतील आणि पाते आणि बोंडं लागायच्या कालावधीमध्ये त्याला स्पुरद आणि पालाश भेटून जाईल. दुसरं असं आहे की आपण खतामध्ये शक्यतो हे तीन घटक जास्त प्रमाणात टाकतो नंतर स्पुरद आणि पालाश पण त्याला इतर अन्नद्रव्याची सुद्धा गरज असते. तर आपण जे काही लाल्या जो आपल्याकडे येतो प्राधान्याने तर लाल्या जो आजार आहे तो ही अन्नद्रव्याच्या कमतरतेचं लक्षण आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे मॅग्नेशियम. तर आपण याच्यासोबत मॅग्नेशियमसुद्धा कापसाला देणं गरजेचं आहे. साधारणतः 1 ते 50 किलोची जी काही बॅग आहे तर ती आपण जी आता डोस करू त्या डोसमध्ये ती त्याला दिली पाहिजे. दुसरा घटक आहे सल्फर. ज्या पिकाच्या बियामध्ये तेल असतं तर त्याला सल्फर हा घटक जास्त प्रमाणात लागतो. तर कापसामध्ये आपल्या सरकीमध्ये तेल निघतं तर त्याला साहजिकच सल्फरचीसुद्धा गरज असते. त्यासाठी सल्फर मिळण्यासाठी आपण या खतासोबत नत्र स्पुरद पालासोबत मॅग्नेशियम आणि बेनसल्फ नावाचं जे काय खत आहे म्हणजे सल्फर असणारं खत ते सुद्धा साधारणतः 1 ते 10 किलो ते 20 किलोपर्यंत दिलं तरी चालतं आहे. आणि तसेच जे काही इतर 16 अन्नद्रव्य आहेत झिंक आलं फेरस आलं इतर जे काय मॉलिब्डेनम मॅंगेनीज बोरॉन हे जे इतर अन्नद्रव्य आहेत हे बी काही अल्प प्रमाणात आपल्याला लागतात. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की आपण जे 5 किलोच्या बॅगमध्ये फेरस सल्फेट येतं किंवा झिंक सल्फेट येतं तर हे आपण काय करतो की ह्या
डी ए पी असेल किंवा 10-20-20 आपण ते मिसळून देतो। तर याच्यामध्ये काय होतं, हे जे फेरस सल्फेट किंवा झिंक सल्फेट जे अन्नद्रव्य आहेत, तर याचं आणि हे याच्यासोबत जे खतामध्ये जे काही फॉस्फरस वगैरे जे असतो, तर याचं रासायनिक अभिक्रिया होते आणि परिणामी काय होतं की तो जो खतातला फॉस्फरस आहे तोही पिकाला मिळत नाही आणि झिंक आणि फेरस जे आहे ते सुद्धा पिकाला मिळत नाही, त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन ते खत पिक्स होतात। तर याच्यासाठी फेरस आणि झिंक आणि फेरस किंवा इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तर हे आपण पिकाला वेगळे दिले पाहिजे, या खतामध्ये मिक्स करून हे कुठल्याही पिकाला, आपण ऊस असेल ऊसाला इकडे बऱ्यापैकी दुकानदार झिंक फेरस हे देतात, कशामध्ये देतात तर 10-20 किंवा डी ए पीमध्ये मिक्स करून देतात। ती अतिशय चुकीची पद्धत आहे। तुम्ही विद्यापीठची डायरी जरी पाहिली तर झिंक फेरस वापरायचं जे काय हे आहे प्रोसेस आहे ती वेगळी आहे। झिंक किंवा फेरस हे दोन्ही जे अन्नद्रव्य आहेत तर हे आपण एक तर चिलेटेड फॉर्ममध्ये घेतले पाहिजे। चिलेटेड फॉर्ममध्ये काय केलं असतं, त्याचा जो रासायनिक अभिक्रियामध्ये जे ऋण भार आणि धन भार असतो त्या याच्यामध्ये फेरस सल्फेटमध्ये FeSO4 जो असतो तो फेरसवरती धन प्रभार असतो आणि सल्फेटवरती ऋण प्रभार असतो। तर याच्यामध्ये काय केलं असतं, चिलेटेडमध्ये त्याचा तो त्याच्यावरती एक कोटिंग केलं असतं, त्याला प्रभारच नसतो, त्याच्यामुळे ते काय होतं एकमेकाला ते रासायनिक अभिक्रिया त्याची होत नाही आणि ते फिक्स होत नाहीत। किंवा मग सल्फेट फॉर्ममध्ये जर आपलं वापरायचे असतील तर आपण ते शेणखतामध्ये 5-6 दिवस मुरून नंतर ते जमिनीमध्ये टाकले पाहिजेत। तर अशा पद्धतीने खताचा जर वापर आपण केला तर कपाशीमध्ये जे काही नंतर हे येतात अन्नद्रव्याची कमतरतेची लक्षणे येतात आणि परिणामी लाल्यासारखा रोग येऊन उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घट येते, कारण कापूस बोंड जरी लागले परंतु लाल्या जर आला तर त्या कापसाचं वजन भेटत नाही किंवा मुळात पातेगळ होते, अन्नद्रव्याची जर पूर्ततेची झाली नाही वेळेत तर पातेगळ होते। तर अशा पद्धतीने आपण जे काही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे हे शक्यतो बेसल डोस दिला पाहिजे किंवा लागवडीनंतर काय होत नाही लगेच लवकरात लवकर एक खतं आपण त्याला दिले पाहिजे। दुसरा असा आहे की मागच्या 3-4 वर्षापासून कापसावर सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव, पहिले आता बीटी कापूस आल्यानंतर तो येत नव्हता परंतु 3-4 वर्षापासून त्या आळीला बीटी वाणामध्ये सुद्धा प्रतिकार शक्ती तयार झाली आणि ती आळी आता सेंद्रिय बोंडअळी ही मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे यायला लागली। कापसामध्ये जो काही मधल्या काळामध्ये हा आळीचा बोंडअळीचा जो काही प्रादुर्भाव होता हा बीटीमुळं कमी झाला होता, परंतु आता तो आलीकडं परत त्याच्यात प्रतिकार शक्ती आल्यामुळं तो आता परत यायला लागला आणि सर्वात मोठं नुकसान ही सेंद्रिय बोंडअळी कापसामध्ये करायला लागली। आणि याचं असं होतं की आपण ती आलेली आपण ज्यावेळेस बोंड हे करतो काय बोंडाला भोक्षे पडलेले पाहतो किंवा आळी गेलेली पाहतो त्यावेळेस आपल्याला तो प्रादुर्भाव लक्षात येतो आणि त्याच्यानंतर वरून कुठल्या औषध मारला तर तो कंट्रोल होत नाही। तर या सेंद्रिय बोंडाळी जर आपल्याला त्याच्या प्राथमिक अवस्थेमध्ये त्याचं नियंत्रण करायचं असेल तर तिचा आपल्याला पहिले तिचा प्रादुर्भाव कधी झाला हे लवकरात लवकर ओळखणं गरजेचं आहे। तर याच्यामध्ये हा जो प्रादुर्भाव आहे ओळखण्याचं एक लक्षण असं आहे की जे फुलं असतं म्हणजे ज्यावेळेस पात्यातून ते उमलतं तर ते फुलं असे अर्धवट उमलतात, ज्या पात्याला बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला सेंद्रिय बोंडाळीचा ते अर्धवट उमलतात। तर असे पाते ज्यावेळेस आपल्याला दिसायला लागतील शेतामध्ये तर त्यावेळेस आपण समजायचं की या बोंडाळीचा प्रादुर्भाव झाला। दुसरा असा आहे की जे आपण ट्रॅप आहेत फेरोमेन ट्रॅप, तर ह्या फेरोमेन ट्रॅपमध्ये जर सेंद्रिय बोंडाळीचे लूर लावून आपण जर साधारणतः 1-5 ट्रॅप जर लावले तर त्याच्यामध्ये जे पतंग जे असतात सेंद्रिय बोंडाळीचे पतंग त्या ट्रॅपमध्ये अडकतात, कारण ते जो लूर असतो त्या लूरला मादीचा वास दिलेला असतो आणि मग काय होतं की त्या वासामुळं जे नर पतंग जे आहेत ते सेंद्रिय बोंडाळीचे तर ते त्या लूरकडे अट्रॅक्ट होतात आणि त्या ट्रॅपमध्ये पडतात ते। तर ज्यावेळेस आपण हे पाते लागायचा जो कालावधी असतो तर ह्या कालावधीमध्ये जर आपण ते ट्रॅप लावले शेतामध्ये आणि त्याचं जर रोज निरीक्षण केलं तर साधारणतः एका ट्रॅपमध्ये 5-6 जे काही पतंग आहेत हे जर सलग 3 दिवस अडकले तर आपण समजायचं की आपला आता जो काही प्रादुर्भाव आहे ह्या बोंडाळीचा हा नुकसानच्या पातळीच्या वर गेलेला आहे आणि मग अशा वेळेस आपण अगदी तिचं त्यावेळेस ज्यावेळेस पतंग सापडतात त्यावेळेस ती अतिशय प्राथमिक अवस्थेमध्ये असते म्हणजे अंडे घातले असतात किंवा त्याचं छोट्या छोट्या आळ्यामध्ये रूपांतर झालेलं असतं
मग अशा वेळेस आपल्याला ते कंट्रोल करण्यासाठी अतिशय सोपं जातं आणि मग त्याचा आधार घेऊन आपण शेतावरती कीटकनाशकाची फवारणी करू शकतो. म्हणजे ह्याचं अटॅक जो आहे हा ओळखण्यासाठी ट्रॅप लावणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे कंट्रोलसाठी जरी नाही लावले तर कमीत कमी ही बोंडाळी आली आपल्याकडं तर याच्यासाठी हे ओळखण्यासाठी हे ट्रॅप लावणं गरजेचं आहे. दुसरं असं आहे की आपण कीटकनाशक जे फवारतो याच्यावरती बोंडाळीवरती असेल किंवा आता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये थ्रिप्स असेल किंवा रश्व असणारे जे काही किडे आहेत मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी याच्यासाठी जे काही कीटकनाशक फवारतो तर बऱ्यापैकी आपण दुकानदाराच्या भरोश्यावरती एक कीटकनाशक घेतो तर याच्यामध्ये आम्ही आता बऱ्याच दिवसाचं पाहतो की दुकानदार काय करतात कीटकनाशक जर 500 रुपयाचं दिलं तर त्याच्यामध्ये 1000 रुपयाचे टॉनिक देतात. आता काही प्रमाणात टॉनिक देणं हे ठीक आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर किंवा खर्चिक टॉनिक देण्याची कुठलीही गरज नाही. कपाशीमध्ये जर हे जे आपण हे जे टॉनिक असतात याच्यामध्ये जे काही वाढ करणारे जे काही ऑक्सिजन्स असतात GSRK जिब्रेलिक ॲसिड किंवा NA किंवा CVD असेल ह्युमिक ॲसिड असेल अशा प्रकारचे हे टॉनिक असतात याने काय होतं तात्पुरता परिणाम त्या पिकावरती दिसतो परंतु जे काही शेवटी उत्पादन जे आहे त्या उत्पादनावर तर एवढा मोठा काही त्याचा फरक पडत नाही. म्हणजे ज्या प्रमाणात आपण खर्च करतो त्या टॉनिकवरती जेवढा खर्च करतो त्या प्रमाणामध्ये त्याचं उत्पादनामध्ये रूपांतर होत नाही. त्याच्यामुळे जे काही टॉनिक जे आहेत तर हे एकदम माफक प्रमाणात वापरले पाहिजे किंवा नाही वापरले तरी काही फरक पडत नाही. त्याच्यामध्ये आपलं जे काही मुख्य फवारणी करताना जे काही आपलं मुख्य प्रॉब्लेम आहे म्हणजे समजा रश्व असणाऱ्या किडीचा जर प्रादुर्भाव असेल तर त्याच्यासाठी लागणारं औषध आपण फवारायचं. त्याच्यामध्ये टॉनिक घेतलं की ते तात्पुरता इफेक्ट दाखवतं आणि त्याच्यामुळं आणखी लुसलुसीतपणा त्या पानामध्ये येऊन आणखी अटॅक वाढतो. तर शक्यतो टॉनिक जे आहे हे टॉनिक फवारायचं आपण टाळायचं म्हणजे शक्यतो घ्यायचंच नाही. आणि जे काही औषधं असतात रश्व असणाऱ्या किडी असतील किंवा इतर जे काही कीटकनाशक असतात तर याचं प्रमाण दिलेलं असतं. बऱ्याच वेळा आपण काय करतो की प्रादुर्भाव जास्त झाला मग काय करायचं की थोडं जास्त औषध घ्यायचं. समजा आता इमिडाक्लोप्रिड बऱ्यापैकी आपल्याकडे वापरतात याच्यामध्ये कॅपॅसिटीमध्ये बऱ्यापैकी वापरतात तर त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण 0.5 मिली प्रति लिटर आहे परंतु आपण 1 मिली 1.5 मिलीपर्यंत वापरतो का तर आता जास्त अटॅक झाला मग आता जास्त वापरून द्यायचं आणि दुकानदार काय त्याचं ते जास्त प्रमाणात खपतं त्याच्यामुळे तो त्याला तुम्हाला काय सांगत नाही की 0.5 मिलीने वापरा किंवा 0.25 मिलीने वापरा. तर हे औषधं जास्त वापरायची काही गरज नाही. याच्यामध्ये तो जो डोस दिलेला असतो तर याचं सारं विद्यापीठामध्ये याचं सारं संशोधन झालं असतं ट्रायल झालेलं असतात तेवढ्या प्रमाणामध्ये ते मारलं की ते त्याने कीड मरते. मग ती जास्त असेल किंवा कमी असेल याला काही फरक पडत नाही. म्हणजे कीड जास्त असली म्हणजे जास्त प्रमाण घ्यायचं आणि कीड कमी असेल तर कमी प्रमाण घ्यायचं हे काय याला कुठलंही लॉजिक नाही. म्हणजे त्या प्रमाणामध्ये ती कीड जास्त असेल किंवा कमी असेल ती मरते. दुसरं असं आहे की आपण बऱ्याच वेळा औषधामध्ये जास्त मिक्सिंग करतो एकात एक दोन औषधं घेतो. म्हणजे एक इमिडाक्लोप्रिड समजा एका औषधाने ते आपलं भागणार आहे परंतु आणखी आपण दुसरं औषध त्यात मिक्स करतो दोन्हीचं टक्कर देतो आणि मग असं वाटतं की आता लगेच काकान होऊन जाईन असं काही नाही. तर याने काय होतं हे औषधं एकत्र मिक्स केल्यामुळे आपण मागं 2 वर्षापूर्वी यवतमाळमध्ये प्रकरण पाहिलं औषध फवारणी करताना बरेचसे लोक त्याच्यामध्ये दगावले तर त्याचं कारणच ते होतं की एकापेक्षा 2 कीटकनाशकं त्यात मिक्स केले आणि ते मिक्स केले की त्याचं म्हणजे कीटकनाशकाचं प्रमाण ठरवताना हे कीटकनाशकं फवारताना त्याचा माणसावर पण काय परिणाम होतो याचा अभ्यास करून सुद्धा त्याचं प्रमाण दिलेलं असतं. कारण फवारणी करताना आपण जो फवारणी करणारा माणूस आहे पूर्ण त्या विषयाच्या सानिध्यामध्ये असतो. त्याचे जे बारीक कण असतात ते नाकामध्ये जातात किंवा त्वचेवर उडतात आपल्या ते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. एकापेक्षा 2-3 प्रकारचे जर औषधं आपण एकत्र मिसळलं तर त्याची परिणामकारकता आणखी वाढते आणि त्याचा जास्त इफेक्ट आपल्या शरीरावर होतो. आणि कीडला असा काय खूप मोठा फायदा होतो असं काही नाही. कारण कीड जी आहे तिला जे औषधाचा डोस जे आहे त्या डोसमध्ये जर आता आपलं जर काही सर्दी झाली किंवा अंग दुखायला लागलं तर पॅरासिटॅमॉलची एक गोळी घेतली की आपलं भागतं ना. आपण थोडं 2 किंवा 2-3 गोळ्या घेतो आणि मग लगेच आणि जर जास्त घेतला त्याचा परिणाम आपल्यावरसुद्धा होतो. तर अशा प्रकारे जर आपण जास्त प्रमाण जरी घेतलं औषधाचं किंवा एकापेक्षा 2-3 औषधं जास्त मिसळले तर त्याचा परिणाम झाडावरसुद्धा होतो. त्याचा वाईट जो परिणाम आहे झाडावरसुद्धा त्याचा ताण येतो. झाडाला ते पाचवायचे असतात त्याच्यासाठी जे काही शक्यतो एकच औषध एका किडीसाठी एकच औषध आपण फवारायचं आहे. आणि
फवारतानी हे जे औषधाचे फवारतानी आपण बिलकुल कपडे काढून कपडे ओले होता म्हणून कपडे काढून फवारतो किंवा खाली पायामध्ये आपल्या काही नसते उन्हामध्ये फवारतो तर ही अतिशय म्हणजे आपल्या शरीरासाठी घातक गोष्ट आहे। त्या औषध फवारताना आपण आपलं पूर्ण अंग जे आहे ते हे पूर्ण अंग झाकेल एवढे कपडे घातले पाहिजे। तसेच तोंडाला जे औषधाचे जे काही बारीक कण असतात तर हे बारीक कण हवेतून आपल्या शरीरामध्ये नाकावाटे शरीरामध्ये जातात त्यांनी काय लगेच असा इफेक्ट होत नाही। म्हणजे आता ते नाकात गेले आणि लगेच आपलं काय लागतं आपलं काय वाटतं की काहीतरी झालं चक्कर आले उलटी झाली तरच आपल्याला त्या विषयाचा परिणाम झाला असं वाटतं। परंतु जे काय बारीक ते कण वगैरे शरीरामध्ये जातात किंवा त्वचेवर जे पडतात त्वचेवर पडलं तर ते त्वचा फाडून ते आत आपले हे जे पेशी असतात ह्या पेशी फाडून ते आतमध्ये जातात याच्यामध्ये शरीरामध्ये जातात आणि ते दमाने त्याचा प्रभाव जो आहे तो आपल्या शरीरावर दाखवतात। तसंच जे हे काय बारीक जे कण असतात औषधाचे हे जर श्वासावाटे फुफ्फुसामध्ये गेले तर ते त्यातून रक्तात मिसळतात आणि त्याचा जास्त कालावधीने आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो। जे काय आज आपण कॅन्सरसारखे आजार असतील किंवा इतर जी प्रतिकारशक्ती आता आपली जी काय कोरोनामुळे सरळ समजली की प्रतिकारशक्ती काही लोकांना कोरोना झालं तरी काही होत नाही काहीला लगेच हॉस्पिटलला दाखल करावं लागतं किंवा काही एक्सपायर पण झाले तर हे जे हा प्रतिकारशक्तीचा जो काही विषय आहे आपल्या शरीरातला तो हा त्या औषधाच्या प्रभावाने हा थोडा थोडा कमी होत जातो। त्याच्यासाठी फवारणी करताना अतिशय आपण काळजी घेतली पाहिजे। शक्यतो ऊनाची उपाशीपोटी फवारणी नाही केली पाहिजे ऊन असताना फवारणी नाही केली पाहिजे आणि एकापेक्षा जास्त औषधं मिसळून बी फवारणी केली नाही पाहिजे कारण त्याचा परिणाम शेवटी आपल्या शरीरावरच होणार आहे। त्याच्यासाठी फवारणी करताना आपण अतिशय काळजी घेणं हे गरजेचं आहे की ज्याच्यामुळं त्या औषधाचा परिणाम हा जास्तीत जास्त त्या किडीवर झाला पाहिजे आपल्यावर नाही झाला पाहिजे। दुसरं असं आहे की कपाशीमध्ये जो काही सेंद्रिय बोंडाळीचा जो हे आला आहे गेल्या 3-4 वर्षापासून जो प्रादुर्भाव व्हायला लागला आहे तर बऱ्याच वेळा औषधं मारूनही त्याच्यावरती आपला कंट्रोल भेटत नाही कारण ती किडी एकदा बोंडामध्ये गेली की ती वरून औषधं मारलं की त्यांनी ती कंट्रोल होत नाही। तर याच्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं त्या बोंडाळीचं अतिशय महत्त्वाचं आहे। तर एकात्मिक कीड व्यवस्थापनमध्ये ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत या नियंत्रण करण्याचं ते आपण वापरलं पाहिजे। तर त्याच्यामध्ये पहिली जी पद्धत आहे तर ती फेरोमेन ट्रॅपचा वापर केला पाहिजे। त्याच्यामध्ये काय होतं की जे काही नर पतंग आहेत ते नर पतंग त्याच्यामध्ये अडकल्यामुळं आपल्याला प्रादुर्भाव झाल्याचं कळतं आणि त्या नर पतंग त्याच्यामध्ये अडकल्यामुळं त्याचं मादी सोबत मिलन होत नाही आणि मग जी काही मादी अंडे घालते तर ते अंडे पुढं त्या अंड्यातून अळी निघत नाही। तर अशा प्रकारे तिथं आपल्याला बऱ्यापैकी त्या अळीचं कंट्रोल करता येतं। दुसरं असं आहे की नीम ऑईलसारखे जे काही रिपेलंट आहे म्हणजे ज्याचा कडू वास आहे ज्या औषधांचा अशी औषधं जर आपण शक्यतो ही जी काही बोंडाळी आहे ती आमोशाच्या जे काही अंधारी रात्र असते या अंधारी रात्रीच्या पिरियडमध्ये त्याची सायकल असते ती एक महिन्याची जी काय सायकल असते तर त्याच्यामध्ये जे मादी पतंग जे असतात तर शक्यतो आमोशाचे 2-3 दिवस जे असतात अंधारी रात्री त्यावेळेस हे अंडे घालतात। तर त्या आमोशाच्या पिरियडमध्ये जर आपण नीम ऑईलसारखं जे काय औषध आहे ते जर फवारले तर कडवट वासामुळं ते मारी तिथं अंडे घालत नाही आणि नंतर त्या जे काय हे आहेत पक्षी जे आहेत तर पक्षी पूर्वीच्या काळामध्ये अगदी कुठलंही पीक जर केलं तर त्याच्यामध्ये इरड म्हणून ज्वारी किंवा हे टाकायचे कसे टाकायचे तर ते त्याच्यावरती येऊन पक्षी बसायचे आणि पक्ष्याची जी नजर असते ती अतिशय तीक्ष्ण असते ती तर ते आळी कुठं दिसली त्यांना की ते वेचून खातात त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी हे नैसर्गिक कंट्रोल करतात। तर कापसामध्ये तसं आपण ज्वारी वगैरे टाकू शकत नाही परंतु जे काही पक्षी थांबे असतात म्हणजे त्यांना बसण्यासाठी जर जागा आपण केली म्हणजे एक उभा बांबू आणि त्याला एक जर आडवा बांबू जर बांधला तर त्यांना बसायला जागा होते आणि बऱ्यापैकी आजूबाजूचे पक्षी येऊन तिथं बसतात आणि त्या आळ्या खातात। दुसरं असं आहे की ज्यावेळेस आपण ते फेरोमोन ट्रॅप जे लावलेले असतात तर ह्या ट्रॅपमध्ये जर सलग 3 दिवस 6 जास्त जर पतंग अडकले तर अशा वेळेस आपण ही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची। तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की रस शोषणाऱ्या किडीसाठी जे काय औषधं आहेत हे आपल्याकडून त्या बोंडाळीसाठी मारले जातात। तर याच्यामध्ये आमोशाच्या 2-3 दिवसानंतर जर आपण अंडीनाशक आणि आळीनाशक असं जर मिक्स औषध घेतले कारण प्रत्येक औषधाची जी काय कार्य करण्याची जी काय हे आहे
कार्यकारण जी काही पद्धती आहे ती वेगवेगळी असते. काही अंडीवर काही औषध अंडीसाठी काम करतात, म्हणजे अंडी मारून टाकतात, काही आळ्या मारतात. तर अंडी आणि आळीनाशक असं जर मिक्स औषध असं हे असणारे गुणधर्म असणारे औषध जर आपण घेतले तर बऱ्यापैकी सेंद्रिय बोंडाळीचं त्या बोंडामध्ये जायच्या आधी आपल्याला त्याचं कंट्रोल करता येतं. तर याच्यामध्ये प्रोफेनोफॉस असेल किंवा ते लार्विन नावाचं याचं औषध आहे, बायरचं लार्विन औषध आहे, असे जर औषध आपण मारले तर सेंद्रिय बोंडाळीवरती आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोल मिळवता येतं. तर अशा पद्धतीने आपण कापसामध्ये आता एक वान तर आपण घेतलेलंच आहे, तसेच वेळेवरती डोसेस जर दिले आणि योग्य प्रमाणामध्ये जर दिले, म्हणजे नुसतं नत्रस्फुरत पालस न देता त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फर इतर जे 16 सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे आपण फवारणीद्वारे किंवा खालून जमिनीमध्ये जर दिले आणि रस शोषणाऱ्या किडीचं योग्य व्यवस्थापन केलं, योग्य पद्धतीने योग्य व्यवस्थापन केलं आणि नंतर सेंद्रिय आळीचं बोंडाळीचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला कापूस पिकामध्ये अतिशय चांगलं उत्पादन हे मिळू शकतं. तर पहिला जो बेसल डोस जो असतो कापसामध्ये, तर आपल्याकडे आता पूर्ण बागेतच कापूस आहे, तर याचा जो एका हेक्टरचा जो डोसा आहे तो 125 किलो नत्र, 60 ते 80 किलो स्फुरद आणि 60 ते 80 किलो पालाश, हा एवढा हा नत्र स्फुरद पालाशचा हा जो डोसा आहे. तर याच्यामधलं पूर्ण नत्राचा जो आहे तो 3 हप्ते करायचे, म्हणजे 40 40 40 किलो, 3 हप्ते करायचे. लागवडीला 40 किलो, 30 दिवसांनी 40 किलो आणि 60 दिवसांनी 40 किलो. आणि स्फुरद आणि पालस हा लागवडीला पूर्णपणे टाक 100% स्फुरद आणि पालस हा लागवडीच्या वेळेस द्यायचा आहे. आणि त्याच्यासोबत सल्फर 90% जे सल्फर येतं ते सल्फर हे लागवडीबरोबरच आणि मॅग्नेशियम लागवडीमध्येच ह्या डोसमध्ये टाकायचं. आणि इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत मॅग्नेशियम सूक्ष्म अन्नद्रव्य युरियामध्ये फेरस आणि झिंक युरियामध्ये काढून देऊ शकता, पण त्याला फॉस्फरस आणि पोटॅशमध्ये ते चालत फॉस्फरसमध्ये चालत नाही. म्हणजे DAP सारखं जे खत असेल किंवा तर आपण जे मिक्स खतं घेतो समजा आता 10 26 26 तर त्याच्यामध्ये 10% नत्र असतो, 26% स्फुरद आणि 26% पालाश. DAP जर घेतलं तर 18% 1846 म्हणजे 18% नत्र असतं आणि 46% हा त्याच्यामध्ये पालाश असतो. तर युरियामध्ये 100 किलोमध्ये 46 किलो नत्र असतो, त्या हिशेबाने आपण त्याचं त्या प्रमाणात टाकायचं. हां, आता 10 26 26 जर घेतलं तर 100 किलोमध्ये 10% नत्र असतो, 1846 घेतलं तर 100 किलोमध्ये 18% 18 किलो नत्र असतो. टक्के जे आहे तर ते किलो असतात, 100 किलोमध्ये त्याचं ते तेवढं प्रमाण असतं. नुसतं युरिया वापरला तर आपण जर 10 26 वापरलं तर 10 26 जे काय नत्र येते ते त्याच्यामधून वजा करायचं पहिले आणि नंतर त्या आता समजा 125 आपण 40 किलो पहिले घेणार आहे नत्र 40 किलो. हां, तर 40 किलोसाठी आपण सुरुवातीला समजा 10 26 26 2 बॅगचा डोस दिला याच्यासाठी कापशील दोन बॅगचा जर डोस दिला म्हणजे 100 किलोचा जर डोस दिला तर त्याच्यामध्ये 10 किलो नत्र आपलं गेलेलं आहे, तर आपल्याला द्यायचं किती आहे 30 किलो द्यायचं आहे त्याला. तर ते 30 किलो आपण युरिया मारून द्यायचं, मग 30 किलोसाठी किती युरिया लागेल ते काढायचं. 46 किलो 100 किलोमध्ये आहे तर 30 किलो हा किती किलोमध्ये येईल असं करून तो नत्र काढायचा. त्याचप्रमाणे पालस आणि पोटॅशचं काढायचं. हो, तर याच्यामध्ये रस शोषणाऱ्या ज्या किडे आहेत याच्यासाठी बऱ्यापैकी इमिडाक्लोपिडचा वापर जास्त होतो, तर त्याचं कुठलंही औषध जे असेल तर त्याचं परत डबल रिपीट वापरणे झालं पाहिजे. एक औषध एकाच वेळेस वापरायचं, कारण रस शोषणारी किडी म्हणलं तर याच्यासाठी भरपूर प्रकारचे औषधं उपलब्ध आहेत. तर इमिडाक्लोपिडसारखा फवारणी जी आहे ते एकदा दिली तर एकदाच घ्यायची. ती रस शोषणाऱ्या किडीचा जर परत प्रादुर्भाव झाला तर अशा वेळेस पुढं जे काही रिजेंट नावाचं औषध आहे बाहेरचं प्रोफेनोफॉससारखं औषध ज्यावेळेस आळी आणि याचा प्रादुर्भाव असतो रस शोषणाऱ्या किडीचा, तर अशा वेळेस दोन्हीवरती कार्य करणारे पण काही औषधं आहेत तर ते याच्यामध्ये वापरायचे. नाही, बोंडाळीचं सारात महत्त्वाचं काय की आपण त्यासाठी ट्रॅप लावली पाहिजे, म्हणजे बोंडाळी ह्या आपल्या शेतामध्ये आली हे आपल्याला पहिले कळायला पाहिजे.
कारण ती येऊन गेल्यानंतर बोंडाला भोक्षे पाडल्यानंतर आळी त्यात गेल्यानंतर आपण म्हणतो की आता बोंडाळी आली, ती आतमध्ये गेलेली असते, ती कुठलंही औषध मारलं तर ती कंट्रोल होऊ शकत नाही. तर याच्यासाठी आपण जे काही फेरोमेन ट्रॅप आहे हे जर लावले तर त्याच्यामध्ये ते पतंग अडकतील आणि पतंग अडकले की आपल्याला कळतं की आता याचा प्रादुर्भाव आहे. आणि ते किती साधारणतः प्रत्येक ट्रॅपमध्ये 6 ते 7 पतंग जर सलग 3 दिवस अडकले तर ते नुकसानची पातळी ओलांडतात. 1-2 पतंग जर अडकले त्याच्यामध्ये तर ते तेवढ्या प्रमाणात ते याचा नुकसान करू शकत नाहीत. तर याच्यासाठी जे काय आळी हे जे पतंग ज्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये सापडले म्हणजे याचा अर्थ काय का आता ते अंडी घालायला त्यांनी सुरुवात केली, तर अशा वेळेस आपण जे प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन याचं जे एकत्रित येणारं जे काय औषधं आहेत प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन याच्यामध्ये अंडीनाशक आणि आळीनाशक हे दोन्ही पण गुणधर्म आहेत, किंवा बाहेरचं लार्विनसारखं जे औषध आहे, तर हे जे असे जे औषधं आहेत हे जर आपण ते योग्य वेळी जर मारले तर त्या आळीच्या बोंडामध्ये प्रवेश करायच्या आतच त्याचं कंट्रोल होईल, कारण बोंडामध्ये गेल्यानंतर ते त्याचं कंट्रोल होत नाही. तर अशा पद्धतीने जर आपण कापसामध्ये गेलो तर आत बऱ्यापैकी आपलं नुकसान कमीत कमी नुकसान होऊन कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन आपल्याला मिळेल.